नमस्कार, सुधाच फूड रेसिपीमध्ये आज आपण एक आगळा वेगळा असा पराठा पाहणार आहोत, जो की एक वेगळ्याच पद्धतीने बनवलेला आहे आणि सगळ्यांना तर आवडेलच, कारण सध्या चायनीज फूडची खूप चलती आहे ना। तर चला तर मग आपण पाहूयात। यासाठी इथे एक वाटी मी कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून हे मीठ पिठामध्ये छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात आणि मग थोडं थोडंसं पाणी घालून याची कणिक आपण मळून घेऊयात। जशी आपण पोळीला कणिक मळतो तशीच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। बघा, पूर्ण कणिक मळून झाल्यानंतर थोडंसं याला तेल लावायचं आहे आपल्याला आणि तेल लावून एक 10 मळून घ्यायचं आहे, एक 5 मिनिट। तेल पूर्ण कणकेमध्ये मुरेपर्यंत आपण मळून घेऊयात। बघा, छान एकसारखी कणिक झालेली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटं हिला मुरू द्यायचं आहे, तोपर्यंत आपण याचं सारण बनवून घेऊयात। तर त्यासाठी कढईमध्ये एक डावभर आपण तेल घेऊयात आणि तेल छान तापलं की त्याच्यामध्ये 8-10 लसूण पाकळ्याच्या बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत मी हे लसूण पाकळ्या, तर ते घालायचे आहेत आपल्याला। याच्यात मोहरी जिरे वगैरे काही घालायचं नाही आहे, कारण आपण चायनीज स्टाईलनी आपला इंडियन पराठा बनवतो आहोत। तर यामध्ये एक पूर्ण गड्डा भरून मी कोबीचा बारीक चिरून घेतलेला आहे, मोठा गड्डा, साधारण 1/4 पाऊण किलोचा तरी असेल, तर बारीक चिरून घेतलेला आहे। हे परतून घ्यायचं आहे कोबी आपल्याला पूर्ण व्यवस्थित, आणि शक्यतो पसरट कढई घ्या, म्हणजे कोबीला पाणी सुटणार नाही, आपल्याला पाणी सुटलेलं नको आहे कारण आपण याचा पराठा बनवतोय, तर पाणी सुटू नये म्हणून पसरट कढई घ्यायची, म्हणजे पाण्याचं लवकर बाष्पीभवन होतं। थोडासा कोबी परतत आला की याच्यामध्ये आपण थोडं आलं खेसून घालूयात। आपण आल्याची पेस्ट देखील वापरू शकतो आणि ही नंतरनच घालायची, तेलामध्ये लसणासोबत हे वापरायचं नाही आलं, नाही तर आल्याचा फ्लेवर सगळा निघून जातो। तो फ्लेवर मस्त लागावा म्हणून वरून असं आलं खेसून घालायचं कोबी थोडंसं परतल्यानंतर। मग आपण आल्याला देखील थोडंसं मिक्स करून परतून घेऊयात। बघा, आपला कोबी हळूहळू मऊ व्हायला लागलेला आहे आणि मध्ये मध्ये सारखं फिरवायचं, म्हणजे त्यातलं पाणी जे आहे त्याची वाफ होऊन जाते। आता मी इथे 1-2 गाजरं देखील खिसून घेतलेली आहेत, ती देखील याच्यात परतून घेणार आहोत आपण। कोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण त्यातलं पाणी सगळं निघून जावं म्हणून मी सारखं त्याला फिरवतीये, कोबी लगेच मऊ होतो। आता इथे कांद्याची पात घेतलेली आहे 1 मुठभर बारीक चिरून। तुम्ही याबरोबर शिमला मिरची देखील बारीक चिरून घालू शकता, पण आता हे मुलांसाठी बनवते त्यामुळे तिखट होईल म्हणून मी इथे शिमला मिरची वापरलेली नाहीये, ती देखील तुम्ही ऍड करू शकता। बघा, आता आपण सगळं परतून झाल्यानंतर वरून चवीपुरतं मीठ घालणार आहोत, 1 छोटा चमचा, आणि आपण कणकेमध्ये देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे फक्त ह्या स्टफिंग पुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे, आणि 1 चमचा सोया सॉस आणि 2 चमचे टोमॅटोचा सॉस आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि छानपैकी हे आपण मिक्स करून घेऊयात। बघा, अजिबात आपल्या कोबीला पाणी सुटलेलं नाही आहे, पूर्ण मोकळी अशी ही आपली भाजी झालेली आहे आणि बाइंडिंग हे सोया सॉस आणि टोमॅटो सॉसमुळे त्याला आपोआप येतं। आता ह्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण लाल तिखट घालूयात। मी इथं बॅडगीचं तिखट वापरते, त्याच्याने फक्त रंग छान येतो, चवीला जास्त तिखट नसतं। तुम्ही चिली सॉस देखील वापरू शकता। आता याला गार होऊ द्यायचं आहे आणि हे मिश्रण गार होत आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आता बघा, आपली कणिक पण छान मुरलेली आहे आणि आपण बनवलेलं सारण सुद्धा छान गार झालेलं आहे। आता आपण पराठे बनवायला घेऊयात। तर कणिक अजून एकदा आपण एकसारखी करून घेऊयात, छान मऊसूत झालेली आहे, आणि याचा एक आपण गोळा काढून घ्यायचा आहे। जेवढा आपण पोळीसाठी गोळा घेतो तसा आपण गोळा घेऊयात आणि थोडंसं याला कोरडं पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। थोडंसं गव्हाचं पीठ आपण लावून घेऊयात। आता आपला हा जो पराठा बनणार आहे त्याची टेस्ट थोडीशी मंचुरियन स्टाईल, थोडीशी मोमोज स्टाईल अशी येणार आहे, जी सध्याचं खूप ट्रेंडिंग आहे, सगळ्यांना आवडतात, मोमोज आवडतात, मंचुरियन आवडतात, लहान मुलांनाच काय मोठ्यांना देखील आवडतात तेच, पण न तळता
आणि मैदा न वापरता घरच्या पदार्थांमध्ये आपण बनवणार आहोत. टेस्ट तीच पण हेल्दी. बघा, आता इथे पोळी पूर्ण लाटून घ्यायची आहे आपल्याला. पहिल्यांदा पातळसर पोलपाट भरून आणि मग त्याच्यावरती आपल्याला आपण जी भाजी बनवून घेतलेली आहे कोबीची ती आपण पसरून घालूयात. आता मी त्रिकोणी आकाराचा पराठा बनवते त्यामुळे इथे त्रिकोण आकार देते. तुम्ही चौकोनी आकार देखील बनवू शकता किंवा गोल आकार बनवायचा असेल तर पूर्ण पसरून घ्या आणि अजून एक पोळी याच्यावरती आपल्याला लाटून घालावी लागेल. असे वेगवेगळ्या आकारांमध्ये आपण मुलांना अट्रॅक्टिव्ह फूड बनवण्यासाठी करू शकतो. तर मी इथे त्रिकोणी आकाराचा बनवते. अशा बाजूनी कडीच्या ज्या बाजू आहेत त्या वरून अशा दुमडून घ्यायच्या आहेत बघा. आणि हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं आहे म्हणजे आपलं सारण बाहेर येऊ नये म्हणून. अगदी काठापर्यंत पूर्ण भाजी जाते आणि आकार जरा वेगळा दिसला की मुलं पटकन खायला तयार होतात. टेस्ट तर मस्तच लागते त्यामुळे लगेचच हा पराठा संपतो आणि मुलं स्वतःहून विचारतात आई कधी बनवणार आहेस आता हा पराठा म्हणून. बघा, आता आपल्याला मस्तपैकी तव्यावरती याला भाजून घ्यायचं आहे. तेल लावून तूप लावून आपल्या आवडीप्रमाणे आणि चांगलं खरपूस भाजायचं आहे कारण आतली बाजू जी आहे पोळीची ती भाजली जाणार नाही कारण आतमध्ये आपण नंतर स्टफिंग वरून भरलेलं आहे. मध्यम आचेवरती छान खरपूस आपल्याला ही पोळी दोन्ही बाजूनी मस्तपैकी आपण भाजून घेऊयात. बघा किती मस्त खरपूस भाजले गेली आहे आणि छान टेस्टी असा हा आपला पराठा आहे. ह्याच्यासोबत आपल्याला कुठल्याही चटणीची आवश्यकता भासत नाही तरी देखील तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर शेंगाच्या चटणीबरोबर दह्यासोबत ह्याला सर्व करू शकता. गरमागरम पराठा, मंचुरियन पराठा म्हणूयात का मोमोज पराठा म्हणूयात का आणखीन काही वेगळं याला नाव देता येईल. आपल्या साध्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर कोबीचा पराठा म्हणूयात. तर तुम्हाला कुठलं नाव या पराठ्याचं आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा इतर काही तुम्हाला सुचत आहे का ते देखील सांगा. तर या पराठ्याचं नाव आपण काय म्हणून फिक्स करूयात हे कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच छान छान रेसिपीज घेऊन. तोपर्यंत मस्त हा चमचमीत मंचुरियन पराठा ट्राय करून बघा. मस्त खा, स्वस्त राहा. परत भेटूया. बाय बाय.